नगर परिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या स्लॅबचे पत्रे गाडले होते. डागडुजीचं काम सुरू होतं. तावते वादळाचा याला फटका बसला असून नातपय सभागृहात पाणी साचलं तर सिलिंगही कोसळलं. यामुळे इंदिरा गांधी व्यापारी संकुलाला गळती लागली. तावते वादळामुळे नातपय सभागृहात पाणी साचलं तर सिलिंगही कोसळलं. नातपय सभागृहाचं काम सुरू असून स्लॅबचे पत्रे काढले होते त्यामुळे सभागृहात पाणी साचलं. हे पाणी लीक होऊन व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसलं. लॉकडाऊनमुळे बंद असणारी काही दुकानं आजच उघडली होती. काही दुकानात पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. यामुळे व्यापारी वर्गात नगर परिषद प्रशासनाबाबत रोष निर्माण झाला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला त्रास झाल्याच्या भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्यात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.